चला जाणून घेऊयात 25 मिनिटात 50 बातम्या. सुरुवात करूयात वाशिमच्या बातमीने. वाशिममध्ये ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. बुलढाणा इथं रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, म्हणून वाशिम जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. रात्री अज्ञातांनी मालेगाव इथं एसटी बसच्या काचा फोडल्या, तर मानोरा इथलं महावितरण कार्यालय पेटून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुपकरांना भेटण्यासाठी आलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना अडवण्यात आलं. तुपकरांना भेटू न दिल्यानं बोंद्रेंनी पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन केलं. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे पडसाद अमरावती जिल्ह्यातही उमटले. धामणगावच्या अंजन सिंगी इथं चक्काजाम आंदोलन आणि टायरची जाळपोळ करण्यात आली. बुलढाणा इथं शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्यानं अमरावती शेतकरी आक्रमक झाले. सोमवारी गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि त्यानिमित्तानं शेगाव नगरीला यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. देशभरातून भक्त शेगावमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शेकडो दिंड्या ही प्रगट दिनाच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या नगरीत दाखल होत आहेत. या निमित्तानं मंदिरावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी महिलांची मैदानी चाचणी घेण्यात आली. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील झेंडेपार इथल्या प्रस्तावित खाणीला 90 ग्रामसभांनी विरोध करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. गावाजवळच्या टेकडीवर आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या राव गंगाराम पाट यात्रेदरम्यान हा असंतोष बाहेर आला, मात्र खाणकाम सुरू करून हा परिसर उद्ध्वस्त करू नये अशी मागणी ग्रामसभांनी केली आहे. गोंदियातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 3 विभागांना एनबीएचा दर्जा प्राप्त झाला. यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या 3 विभागांचा समावेश असून या 3 विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. औरंगाबादमध्ये वाळूंज ते शेंद्रा एमआयडीसी पर्यंत एकच उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो मार्फत डीपीआर तयार करण्याचं काम सुरू आहे. शेंद्रा ते रेल्वे स्टेशन पर्यंतच्या मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी महापालिकेने अनुकूलता दाखवली आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. या हायवेसाठी जवळपास 12,150 कोटी रुपये खर्च झाला. लोकार्पणानंतर पहिल्याच रविवारी सीएसएमटी शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या एक्सप्रेसची 100% आसनं आरक्षित झाली असून प्रतीक्षा यादी सुरू झाली. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या पुण्याकडे जाणाऱ्या कळंबुली गावाजवळ ओव्हरहेड गॅन्ट्री उभारण्याचं काम केलं जात आहे आणि यासाठी या मार्गावरील वाहतूक आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी मुदतवाढ घेण्याकडे विकासकांचा कल दिसत असल्यामुळे आता महारेरा या प्रकल्पावर नजर ठेवणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास वर्ष वा 2 वर्षांचा कालावधी असलेल्या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची तपासणी केली जाईल. मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांचा वापर केला जाईल. मुंबईत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. गोरेगावमधील राम मंदिर ते मरोळ दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथं लग्नाच्या वरातीत हाणामारीची घटना घडली आहे. गावातील काही तरुणांनी वरातीमधल्या महिलांचे फोटो काढले आणि त्यावरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. नवी मुंबई वाहतूक पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेत. अनधिकृत पार्किंग आणि चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 65,000 वाहन चालकांवर तर 5,000 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आणखी 3 पोलीस ठाण्याची भर पडणार आहे. एअरपोर्ट, उल्वे आणि ऐरोली या 3 पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नवीन परिमंडळ निर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावरती आहेत. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ते परभणी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील रंगशारदा इथं कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडतोय, मात्र आता हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात येतं. आज अश्विनी जगताप यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येतंय. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता हे उद्घाटन होईल.
महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीसांसहित भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात डाव आखल्याचा आरोपात तथ्य आहे असं परखड मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलेलं आहे. सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेतून अजित पवार बेछूट आरोप करत असल्याची टीकाही देसाई यांनी केली. राज्यातील काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील आज मुंबईत येणार आहेत. मुंबई भेटीत ते बाळासाहेब थोरातांची भेट घेणार आहेत. आजपर्यंत चळवळीत काम करून मी थकलो त्यामुळे आता निर्णय घ्यावाच लागेल असं म्हणत संभाजीराजेंनी 2024 अनुषंगाने निर्णय जाहीर केलाय. आपल्यालाही राजकारणात उतरायचं आहे. स्वराज्य संघटना 101% राजकारणात उतरेल अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. बाबर यांच्यावर पक्षाने दिलेल्या पदाचा मान न राखल्याबद्दल आणि वरिष्ठ नेत्यांबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल हकालपट्टी करण्यात आली. पोहरादेवी इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसंच संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवाध्वजाचं अनावरण करण्यात येईल. ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे. आज ठाण्यातील 6 नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. मुंबई प्रदेश भाजप कार्यकारिणीची आज बैठक पार पडते. शेलारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे आणि बावनकुळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज वर्धा दौऱ्यावरती आहेत. सेवाग्रामला 12 ग्रामसभा घेणार असून संध्याकाळी ते सभेला संबोधित करतील. मंत्री सुधीर मुनगंटीवार गोंदिया जिल्ह्याचा दौरा करणारे. तिरोडा इथं विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. परळीमध्ये कार अपघात झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे परळीत येत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्तानं गोपीनाथ गडावरनं रॅली काढली जाते. दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवड शहर हादरला. एक जमीन खोदण्याच्या टिकावानं पती पत्नीची निर्गुण हत्या करण्यात आली. शंकर काटे आणि त्यांच्या पत्नी संगीता काटे यांचा जागीच मृत्यू झाला असून हत्येचा आरोपी प्रमोद मगरुडकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हत्याकांडा मागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बीडच्या आंबेजोगाई परळी मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला मोटरसायकलची जोरदार धडक बसली. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असून बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरमोरी वनपरिक्षेत्रातल्या जंगलात हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यानंतर वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं मात्र अद्यापही मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही. भोपाळमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अणूर गावातील अजय कापडेने सुवर्णपदक पटकावलं. अजयने 65 किलो वजनी गटात 5-2 अशी आघाडी घेत सुवर्णपदकावर नाव कोरलं. सुंदरखेड इथून मुक्ताबाईंची पालखी रवाना झाली असून बुलढाणाकरांनी मनोभावे दर्शन घेत पालखीला रवाना केलंय. पालखी ज्या रस्त्याने जाते त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं जातं. गडचिरोली जिल्ह्यात सिरुंचा इथं सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन हजरत वली हैदर शहा बाबांचा उरुस साजरा करतात. गेल्या 100 वर्षांपासून एकात्मतेचा संदेश देणारी ही परंपरा सुरू झालेली आहे. सिरुंचा इथं 3 नद्या आणि 3 राज्यांच्या सीमा एकत्र येणाऱ्या या ठिकाणी मोठ्या उत्साहात यंदाही हा उरुस पार पडला. सिंगापूरमध्ये उपचार केल्यानंतर लालू प्रसाद यादव भारतात पोहोचले. सध्या दिल्लीत ते त्यांची मुलगी मीसा भारतीकडे मुक्कामाला आहेत. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्यावर गोळी झाडण्यात आली. संतोष पंडित यांच्या पोटात गोळी लागली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली आहे. आरोपी आणि संतोष पंडित यांच्यात आधी चांगले संबंध असल्याचं बोललं जात आहे. जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी आरएसएसकडे मैत्रीचा हात पुढे केला. आपापसातील मतभेद आणि शत्रुत्व विसरून एकत्र येण्याचं आवाहन महमूद मदनींनी केलेलं आहे. भाजप आणि आरएसएसशी वैर नसल्याचंही त्यांनी म्हटलं. बिहारच्या मुझफ्फरपूरमधल्या एका घरात 3 टाईम बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून एनआयए आणि एटीएसकडून अधिक तपास सुरू आहे. दिल्लीमधील अवैध बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई सुरूच आहे. मैरोलीमध्ये अवैध बांधकाम हटवत असताना संतप्त नागरिकांनी बुलडोझर समोर उभं राहून घोषणाबाजी केली. 9 मार्चपर्यंत दिल्लीतील 300+ बेकायदा बांधकामं हटवण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधल्या एका सरकारी शाळेतील मुलांनी एका शिक्षकावर मद्यधुंद अवस्थेत वर्गात आल्याचा आरोप केला आणि या प्रकरणी 2 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं.
हरिद्वारच्या बहादराबाद परिसरात मद्यधुंद कारचालकाने लग्न सोहळ्यात नाचणाऱ्या लोकांना धडक दिली. या अपघातात एका बँडवादकाचा मृत्यू झाला असून तब्बल 31 जण जखमी झालेत. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले. बिहारच्या कटिहारमधील एका घरात भीषण आग लागली. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झालं असून आग लागण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीत जवळपास 25 लाखांचं नुकसान झालं. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये शिवनवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री महाकालेश्वर मंदिरातील शेष नागाची सजावट करण्यात आली. आज तिसरा दिवस असून श्री महाकालचा शृंगार केला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणखीन 12 चित्ते 18 फेब्रुवारीला भारतात आणले जात आहेत. 6 महिन्यांपूर्वी नामिबियातून आणलेले 8 चित्ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्यात आले होते आणि त्यानंतर आता ही दुसरी तुकडी भारतात दाखल होते. तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झालाय. तुर्की आणि सिरियामध्ये जवळपास 30,000 लोकांचा मृत्यू झालाय तर 85,000 अधिक लोक जखमी झालेत. एकट्या तुर्कीमध्ये 25,000 लोकांचा मृत्यू झाला असून सिरियातील 5,000 लोकांचा मृत्यू झाला. बीसीसीआय महिला प्रीमियर लीगसाठी जोरदार तयारी करते आणि यासाठी फ्रेंचायझी जाहीर करण्यात आल्या आहेत तर 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव देखील पार पडेल. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा पठाण चित्रपट जगभरातून चांगली कमाई करताना दिसतोय आणि या चित्रपटाने 900 कोटींचा आकडा पार केलाय तर भारतातील एकूण कलेक्शन 562 कोटींच्या वर गेले. आपण पाहणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. शिंदे सरकार हे कायद्यानं स्थापन झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका. काँग्रेस फुटीवर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्यापूर्वी नेत्यांनी आपली घरं पाहावीत असं नाना पटोले म्हणतायत. तर महाविकास आघाडीसोबत असून आमचाच विजय होणार असंही पटोले यांनी म्हटलंय. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक खास बातमी. महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावाला लोडशेडिंगचा प्रश्न सतावतोय. यावर उपाय म्हणून सौर गाव ही संकल्पना पुढे आली. याच संकल्पनेतून मावळमधील पुसाणे गाव हे देशातलं पहिलं सौर गाव होणार आहे. हो, हे खरं आहे. या सौर गावामुळं या गावातून महावितरण कायमचं हद्दपार होईल. मावळच्या पुसाणे गावातून महावितरण हद्दपार. सौर ऊर्जा वापरणार संपूर्ण गाव. लोड शेडिंग मुक्तीचा पुसाणे पॅटर्न. मावळ तालुक्यातलं हे पुसाणे गाव, हे गाव जगा वेगळं ठरणार आहे. कारण पुसाणेतून महावितरण हद्दपार होणार आहे. पुसाणे भारतातलं पहिलं सौर गाव होणार आहे. गावात उभारलेल्या सौर पॅनलद्वारे गावात ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. त्यातून गावातल्या विजेची गरज भागवली जाणार आहे. सौर ऊर्जेमुळे गावात 12 महिने 24 तास वीज असणार आहे. सोलर प्लांट आल्यामुळे आमच्या गावातली पहिली म्हणजे शाळा, पाण्याच्या लाईन आणि मंदिर हे सगळं स्ट्रीट लाईट ह्या सगळे ह्या प्रोजेक्टवरती चालणार आहे. त्यामुळे महिलांना आणि मुलांना तर प्रथम तर याच्यात म्हणजे शिक्षणासाठी आणि महिलांना कुठलं पाणी बाहेर आणण्याची अडचण होणार नाही. जनरेटर बॅटऱ्यांद्वारे पावसाळ्यात सुद्धा पुसाणे गावात 24 तास पाणी पुरवठा ठेवता येणार आहे. आज मला सांगायला अभिमान आहे की देशामधला हा पहिला असा प्रोजेक्ट आहे की जिथं सोलरही आहे, जनरेटर पण आहे आणि बॅटरी बॅकअप पण आहे. म्हणजे 24 तास आमच्या गावची लाईट ही 24 तास कधीही जाणार नाही याचा आम्हाला अभिमान. पुसाणेप्रमाणे राज्यातलं प्रत्येक गाव सौर गाव झाल्यास खेडी स्वयंपूर्ण होतील यात शंकाच नाही. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. पुढे बघूयात. सूर्य नमस्कार हा परिपूर्ण व्यायाम मानला जातो आणि त्यामुळे अनेक जण दररोज सकाळी सूर्यनमस्कार करतात. मात्र आता तुम्ही जो सूर्यनमस्कार पाहणार आहात तो तुम्ही कधीही पाहिला नसेल, त्यामुळे तुम्ही हा सूर्यनमस्कार मुळीच ट्राय करू नका. धावत्या बाईकवर सूर्यनमस्कार पाहून तुम्हीही या युवकाला नमस्कार केला असेल. बारामतीतील रोहित शिंदेच्या सूर्यनमस्कारांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.
जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त धावत्या बाईकवर त्यानं तब्बल 4 मिनिटं 20 सेकंद सूर्य नमस्कार घातले.